चला चालायचंय, ये सावकाश। आळू बाबा काय झालंय, तुमचा चेहरा असा का दिसतो, काही टेन्शन? अनघा हात जोडतो तुझ्या पुढे, जमलंस तर मला माफ कर। बाबा असं का म्हणताय, काय झालंय? मी कायम अभिची बाजू घेत राहिलो आणि तुझ्यावर अन्याय केला। मला माफ कर, माझं चुकलं। अरे अनिरुद्ध काय झालं आणि अचानक अशी माफी का मागतोस तू? अप्पा मी अनघावर यावेळेला सुद्धा अविश्वास दाखवला आणि माझ्या मुलावर विश्वास ठेवला। काय झालंय काय? अनघा म्हणत होती ते बरोबर आहे, अभी मुंबईतच आहे। अप्पा संजनाने जेव्हा मला सांगितलं ना तेव्हा मी अभिचा शोध घ्यायला लागलो आणि मला जी माहिती मिळाली ना ती भयानक। अनिरुद्ध अरे जे काही कळलंय ना ते जरा स्पष्टपणे सांग ना आम्हाला। अप्पा अभि कॅनडातलं काम सोडून 10-15 दिवसापूर्वीच भारतात परतलाय आणि नुसता आला नाहीये तर तिकडनं पळून आलाय। तिकडच्या हॉस्पिटलनी त्याच्यावर एब्सकॉन्डिंगची केस केली आहे। मी पोलीस स्टेशनला चौकशी करायला गेलो ना तेव्हा मला हे सगळं कळलं। आता मी त्याच्यासाठी जामीन भरून आलोय। अरे मग अभि कुठे आहे, तुला तो भेटला की नाही? नाही आहे, तो पोलिसांनाही सापडत नाही म्हणून मी अनघाची माफी मागतो। त्यावेळेला जर मी तिच्यावर विश्वास ठेवला असता ना तर आज अभि घरी असता। पण अनघा तू काळजी करू नकोस, मी वाटेल ते करून त्याला परत घरी घेऊन येईन। मला थोडा वेळ दे, मी त्याला तुम्हा दोघांची माफी मागायला लावीन। असा का वागतोय हा मुलगा, मुंबईत आला तर घरी का नाही आला? त्याची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो घर सोडून गेला पण ती जबाबदारी सुद्धा तो पेलू शकला नाही, तिथूनही पळून आला।